नमस्कार मित्रांनो, यशवंत क्लासेस जेवूर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. इंग्रजी व्याकरण हे शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी आणि इंग्रजीचा अभ्यास करणारे अभ्यासू ज्ञानीजन या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे असते. सो लेट्स गो ऑन स्क्रीन टू स्टडी टुडेज टॉपिक ऑफ ग्रामर. हॅलो फ्रेंड्स, टुडेज टॉपिक ऑफ ग्रामर इज नंबर, मीन्स सिंग्युलर प्लुरल. नंबर म्हणजे वचन आणि सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. सिंग्युलर अँड प्लुरल हे स्टडी करण्याच्या अगोदर काही एक्झाम्पल्स पाहूया. लेट स्टडी द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये आपल्याला वन आणि मेनी असे दोन कॉलम आहेत. पहिले एक्झाम्पल बघा, बुक बुक्स, मॅच मॅचेस, फोटो फोटोज, मँगो मँगोज, बॉय बॉयज, बेबी बेबीज, थीप थ्यूज, हुप हुप्स किंवा हुज, क्लिप क्लिप्स, मॅन मेन, ऑक्स ऑक्सन, सिप सिप, पेसीज पेसीज, ग्रास ग्रास. हे जे एक्झाम्पल पाहिल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की अकॉर्डिंग टू अबाउट टेबल काउंटेबल नाउन हॅज टू फॉर्म्स. दीज फॉर्म्स आर कॉल्ड सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर. म्हणजे काउंटेबल नाउनला दोन रूप असतात, ते रूप म्हणजे सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. सिंग्युलर नंबर म्हणजे नेमकं काय हे आपण आता पाहूया. व्हॉट इज अ सिंग्युलर नंबर? अ नाउन दॅट डिनोट्स वन पर्सन ऑर वन थिंग इज सेड टू बी इन द सिंग्युलर नंबर. म्हणजे एक व्यक्ती किंवा एक वस्तू दर्शवणारं जे नाम असतं त्याला एक वचनी नाम असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, डॉक्टर, बेबी, टेबल, काऊ, बर्ड, बस, माउंटन, काइट, बोर्ड, हँड, पॉट, रॅट, एक्सेट्रा. आता आपण पाहूया प्लुरल नंबर. अ नाउन दॅट डिनोट्स मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग इज सेड टू बी इन द प्लुरल नंबर. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू यासाठी दाखवणारं जे नाम असतं ते नाम हे अनेक वचनामध्ये असतं असं हे सांगते. उदाहरणार्थ, डॉक्टर्स, बेबीज, टेबल्स, काऊज, बर्ड्स, बसेस, माउंटन्स, काइट्स, बोट्स, हँड्स, पॉट्स, रॅट्स, एक्सेट्रा. इथं तुमच्या असं लक्षात येत असेल की जे एक्झाम्पल्स मी सिंग्युलर नाउनसाठी घेतले होते त्याचेच प्लुरल नाउनमध्ये रूपांतर करून एक्झाम्पल्स दिलेली आहेत. सिंग्युलरचं प्लुरल करत असताना काहीतरी नियम असतील, सो वी हॅव टू स्टडी सम रूल्स ऑफ प्लुरल. म्हणजे प्लुरल होताना काही नियम लागू होतात, त्यातला पहिला नियम जो जनरल आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड जनरली ॲडिंग येस. हो, फक्त येस ॲड करून अनेक नामांचे प्लुरल फॉर्म तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल, डोर डोर्स, पेज पेजेस, व्हील व्हील्स, किंग किंग्स, एक्सेट्रा. सेकंड रूल, नाउन्स एंडिंग इन येस, एस एच, सी एच ऑर एक्स. जर नामांचा शेवट येसने, एस एचने, सी एचने किंवा एक्सने होत असेल तर काय करायचं? बघा एक्झाम्पल्स, क्लास क्लासेस, डिश डिशेस, मॅच मॅचेस, बॉक्स बॉक्सेस, एक्सेट्रा. म्हणजे पहिलं जे नाम आहे क्लास, त्याचा शेवट येसने होतो, त्याला प्रत्यय लागतो ई एस आणि प्लुरल फॉर्म होतो. एस एच याला सुद्धा ई एस एस प्रत्यय लागून प्लुरल फॉर्म होतो. सी एच असेल तर तिथंही ई एस लागूनच प्लुरल फॉर्म होतो. किंवा एक्सने शेवट होत असेल तरीही ई एस लागूनच प्लुरल फॉर्म होतो. म्हणजे लक्षात हे ठेवायचं की ज्या नामांचा शेवट येस, एस एच, सी एच किंवा एक्सने होत असेल तर ह्या नामांचं प्लुरल होताना ई एस प्रत्यय लागतो. हा आहे आपला रूल नंबर दोन. नाव रूल नंबर थ्री, नाउन्स एंडिंग इन ओ हॅव टू पॉसिबिलिटीज. आता ज्या नामांचा शेवट ओ ने होतो त्यांना दोन पॉसिबिलिटीज असतात. त्यातली पहिली पॉसिबिलिटी ॲडिंग एस, म्हणजे डायरेक्ट येस लावून सुद्धा त्याचं प्लुरल फॉर्म होतं. एक्झाम्पल बघूया, फोटो फोटोज, सोलो सोलोज, लोगो लोगोज, एक्सेट्रा. तर दुसरी पॉसिबिलिटी बघूया काय येते, ॲडिंग ई एस, म्हणजे ज्या नामाचा शेवट ओ ने होतो त्याला ई एस पण ॲड होतो. ही त्याची दुसरी पॉसिबिलिटी आहे. फॉर एक्झाम्पल, मँगो मँगोज, हिरो हिरोज, इको इकोज. म्हणजे
ओ ने शेवट होणाऱ्या नामांना दोन प्लुरल फॉर्म असू शकतात. एक म्हणजे यस ने होणारे आणि दुसरे म्हणजे ई एस ने होणारे. दोन्हीचे हे एक्झाम्पल्स आपण पाहिले. नाव रूल नंबर 4, नाउन्स एंडिंग इन वाय हॅव टू पॉसिबिलिटीज. इथं सुद्धा दोन पॉसिबिलिटीज आहेत. पहिली पॉसिबिलिटी आहे ॲडिंग एस, डायरेक्ट एस लावायचा आणि क्वेश्चन होतं. फॉर एक्झाम्पल बघा, बॉय बॉयज, टॉय टॉयज, बे बेज. म्हणजे वायने शेवट होणाऱ्या नामाला येस लावला की प्लुरल होतात अशी काही नामं आहेत. आता दुसरी पॉसिबिलिटी काय? तर सेकंड पॉसिबिलिटी आहे बघा, ॲडिंग आय ई एस. आय कशासाठी? तर वाय चा लोप होतो, आय येतो आणि ई एस प्रत्यय लागून त्याचं अनेक क्वेश्चन होतं. फॉर एक्झाम्पल, लेडी लेडीज, सिटी सिटीज, स्टोरी स्टोरीज. ओके, नेक्स्ट रूल इज रूल नंबर 5, नाउन्स एंडिंग इन एफ और एफ ई फॉर्म देअर प्लुरल्स बाय चेंजिंग इन टू वी अँड ॲडिंग ई एस. म्हणजे ज्या नामांचा शेवट एफ किंवा एफ ई ने होतो, प्लुरल होताना एफ किंवा एफ ई निघून जातो आणि त्याचा व्ही होतो आणि त्यानंतर त्याला ई एस ॲड करून आपण त्याचा प्लुरल फॉर्म बनवतो. फॉर एक्झाम्पल, थीप थीव्स, वाईफ वायूज, वुल्फ वुल्व्स, लिव्ह लिव्ज. आलं लक्षात? ज्या ठिकाणी एफ किंवा एफ ई ने शेवट होत असेल तर त्या एफ आणि एफ ई चा लोप होतो, तिथं व्ही येतो त्यांच्याऐवजी आणि ई एस ने त्याचं प्लुरल फॉर्म होतं. ओके, बट दिस रूल हॅज सम एक्सेप्शनल नाउन्स. सो सम एक्सेप्शनल नाउन्स आर ॲडिंग एस ओनली, सिंग्युलर आहे चीप, प्लुरल होतं चिप्स, फ्रूप फ्रूप्स, क्लिप क्लिप्स, गल्फ गल्फ्स. म्हणजे अशी पण काही नाउन आहेत एफ किंवा एफ ई ने संपणारी ज्याला येस लावून अनेक वचन करता येते. आता दुसरा पण गट आहे एक्सेप्शनल नाउनचा, तो गट असा बघा, ॲडिंग एस ॲज वेल ॲज व्ही ई एस. म्हणजे असे नाउन्स आहेत की ज्याला एस पण ॲड होतो प्लुरल होण्यासाठी, त्याचबरोबर व्ही ई एस पण ॲड केला जातो प्लुरल बनवण्यासाठी. म्हणजे एकाच नाउनला दोन्ही पण पॉसिबिलिटी चालतात, एस किंवा व्ही ई एस. फॉर एक्झाम्पल, एसचे एक्झाम्पल सुरुवातीला पाहूया, डॉर्फ डॉट्स, हुप हुप्स, स्कार्फ स्कार्फ्स, वार्फ वार्फ्स. हे झाले येस ॲड करून प्लुरल झालेले नाम. आता व्ही ई एस ने बघा, ड्वार्फलाच ड्वार्फ्स असंही अनेक वचनात म्हटलं जातं, हुप्सला हुप्स असंही अनेक वचनात म्हटलं जातं, स्कार्फला स्कार्फ्स असंही अनेक वचनात म्हटलं जातं आणि वार्फला वार्फ्स असंही अनेक वचनात म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ एकच की या नाउनला एस लावून पण अनेक वचन करता येतं आणि व्ही ई एसने सुद्धा त्याचं अनेक वचन होत असतं. असे काही एक्सेप्शनल नाउन्स असतात. नेक्स्ट रूल, रूल नंबर 6, बाय चेंजिंग दी इनसाईड वॉवल. म्हणजे आपण इनसाईड वॉवल चेंज करतो आणि प्लुरल बनवतो. फॉर एक्झाम्पल, मॅन मेन, फुट फीट, गुज गीज, टूथ टीथ, माउस माइस. याच्यामध्ये आपण इनसाईड वॉवेल चेंज करतो. इनसाईड वॉवेल म्हणजे त्या नामामधला जो वॉवेल असेल त्याला बदललं जातं. म्हणजे पहिलं नाउन मॅन आहे तर एम ए एन, एच्या ऐवजी ई वापरला आहे. दुसरं एफ डबल ओ टी, म्हणजे ओ आहे तिथं ई झाला. तिसऱ्या नाउनमध्ये सुद्धा ओ आहे तिथं ई झाला. चौथ्या नाउनमध्ये सुद्धा ओ आहे तिथं ई झालेलं आहे. आणि पाचव्या नाउनमध्ये एम ओ यू एस ई, म्हणजे ओ यूला बदलण्यात आलेलं आहे आय ने. ओके, नेक्स्ट रूल, रूल नंबर 7, बाय ॲडिंग ई एन. याच्यासाठी दोनच एक्झाम्पल्स सापडतात. ते एक्झाम्पल्स म्हणजे ऑक्स ऑक्सन आणि चाइल्ड चिल्ड्रन. याच्यापेक्षा जास्त एक्झाम्पल्स याचे सापडत नाहीत. रूल नंबर 8, सेम सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे ज्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही एकच असतात. फॉर एक्झाम्पल, स्वाईन स्वाईन, डिप डिप, डिअर डिअर, फिश फिश, सिरीज सिरीज, एक्सेट्रा. याचा अर्थ असा की सिंग्युलर असू द्यात तरी तेच नाऊन, प्लुरल असू द्यात तरीही तेच नाऊन असतं. म्हणूनच ह्या नियमाला म्हणतात सेम सिंग्युलर अँड प्लुरल. ओके, रूल नंबर 9,
सम नाउन्स आर ओनली इन प्लुरल फॉर्म. काही नाम हे नेहमी प्लुरल फॉर्म मध्येच असतात, ते कधीही सिंग्युलर फॉर्म मध्ये नसतात. त्यातला पहिला ग्रुप आहे इन्स्ट्रुमेंट्स ऑफ टू पार्ट्स, म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटला दोन भाग असतात असे इन्स्ट्रुमेंटची नावं. पहिला आहे बिलोज, सीझर्स, टॉंग्स, पिन्सर्स, स्पेक्टॅकल्स एक्सेट्रा. त्यातला सेकंड ग्रुप आहे बघा नेम्स ऑफ सर्टन आर्टिकल्स, काही वस्तूंची नावं. त्याच्यामध्ये ट्राउझर्स, ड्रॉवर्स, जीन्स, शॉर्ट्स, टाईट्स, पायजमाज एक्सेट्रा. आता तिसरा गट आहे याच्यामधला बघा सर्टन ऑदर नाउन्स, इतर काही नाऊन आहेत बघा थँक्स, प्रोसीड्स, टायडिंग्स, एनवायरन्स, असेट्स, टॅटल्स एक्सेट्रा. यातला पुढचा नियम आहे लुक प्लुरल बट सिंग्युलर, दिसताना अनेक वचने दिसतात पण एक वचनेच असतात. फॉर एक्झाम्पल नेम्स ऑफ सब्जेक्ट, विषयांची नावं. बघा पहिलं एक्झाम्पल मॅथमॅटिक्स, दिसतं प्लुरल पण सिंग्युलर आहे. फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, पॉलिटिक्स, सिविक्स, सगळी नामं अनेक वचनांसारखी दिसतात पण ते सगळ्याचे सगळे सिंग्युलरच असतात, म्हणजेच एक वचने असतात. त्याच्यातली दुसरी पॉसिबिलिटी बघा काय येते, द वर्ड न्यूज. न्यूज हा शब्द नेहमी प्लुरल वाटतो पण तो सिंग्युलरच असतो. एकटी न्यूज असली तरी सुद्धा त्याला न्यूजच म्हणायचं. फॉर एक्झाम्पल हॅव यू हर्ड दॅट न्यूज, म्हणजे ती न्यूज ऐकली का असं जर विचारायचं असेल तर न्यूजच म्हणावं लागतं, म्हणजे न्यूज वाटतं प्लुरल पण आहे सिंग्युलर. थर्ड ग्रुप यातला बघा नेम्स ऑफ सम कॉमन डिसीजेस, काही कॉमन डिसीजेसची नावं प्लुरल वाटतात पण सिंग्युलरच असतात. फॉर एक्झाम्पल मिसलेस, मम्स, रिकेट्स एक्सेट्रा. त्यातला फोर्थ ग्रुप आहे तो म्हणजे नेम्स ऑफ सम गेम्स, फॉर एक्झाम्पल बिलियर्ड्स, ड्रॉट्स एक्सेट्रा. नाउ स्टडी द रूल नंबर 11. सर्टन कलेक्टिव नाउन्स दो सिंग्युलर इन फॉर्म आर ऑलवेज ॲज प्लुरल्स, म्हणजे काही कलेक्टिव नाउन्स हे सिंग्युलर फॉर्ममध्ये असले तरीही ते नेहमी प्लुरल्स असतात. फॉर एक्झाम्पल पोल्ट्री, कॅटल, पीपल, वमीन, म्हणजे हे जे नाऊन असतात ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्येच असतात पण दिसतात सिंग्युलरसारखे. थँक्यू फॉर वॉचिंग. अशाच प्रकारचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन्स प्रेस करा. थँक्यू, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.